भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा राहता येथील प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात उत्साहात साजरा करण्यात आलाय. प्राचार्य डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभानजी डांगे, शिर्डी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, डॉ पांडुरंग गुंजाळ, मंडळाधिकारी मोहसिन शेख, मेघश्याम डांगे, भगवानराव डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलाच्या उपाध्यक्षा सौ स्नेहलता डांगे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संचालिका पूनम डांगे आणि प्राचार्य ज्ञानेश डांगे यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. ढोलताशांच्या गजरात प्रीतिसुधाजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक परेड सादर केली. त्यानंतर स्कूलमधील सुमारे 1500 विद्यार्थ्यांनी एका सुरात जयस्तुतेचं मंगल गायन करत, नर्सरीच्या बालकांनी आकर्षक वेशभूषा करत नृत्यातून भारताचा आदर्श प्रादेशिक वारसा सादर केला. यावेळी बालचिमरोड यांनी सादर केलेली भाषणं ही अतिशय जोशपूर्ण आणि वैचारिक होती. अनेक जातीधर्माच्या एकत्रीकरणातून उभा राहिलेला भारत हा एकात्मतेचे प्रतीक असणारा देश आहे. वैविध्यात एकात्मता हीच भारताची खरी ताकद आहे. लोकशाही मूल्यांची संरक्षक बनलेली भारतीय राज्यघटना जगात आदर्श आहे. अधिकारांपेक्षा कर्तव्यांची जाणीव असणारा नागरिकच देशाचा खरा देशभक्त असतो. जातीयवाद रोखून समाज विकासाचे बीजारोपण नवीन पिढीमध्ये करणे आवश्यक आहे असे विचार यावेळी प्राचार्य डांगे यांनी मांडले. यावेळी प्रीतिसुधाजी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा इत्यादी शिवकालीन शस्त्रविद्या आणि क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. स्कूलमधील अश्वांनी ढोलपथकाच्या तालावर सुंदर नृत्य सादर केलं. स्कूल बस अपहरण आणि शालेय विद्यार्थ्यांची सुटका करणारे लढवय्ये कमांडो याची प्रत्यक्ष अनुभूती देणारा प्रसंग धडकी भरवणारा होता.
त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी स्कूलच्या भव्य मैदानावर सादर केलेले लेझीम नृत्य, रुमाल नृत्य आणि टाळी नृत्य आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. स्पेशल कोल्हापुरी लेझीमच्या संगीतावर बालकांच्या नृत्याला प्रतिसाद देत उपस्थितांनी देखील ठेका धरला. प्रीती स्कूलच्या पालकांनी यावेळी स्केटिंगवर चित्तथरारक कसरती देखील सादर केल्या. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्यासाठी प्रीतीसुधाजी स्कूलमध्ये महाराष्ट्रातील सुमारे 2 ते 2500 पालकांची उपस्थिती होती. या सर्वांसाठी प्रीतीसुधाजी गुरुकुलच्या वतीनं कार्यक्रमाच्या शेवटी मिष्टान्न स्नेहभोजन देण्यात आलं. प्रीतीसुधाजी शैक्षणिक संकुलाच्या संचालिका पूनम डांगे आणि उपाध्यक्ष स्नेहलता डांगे यांच्यातर्फे उपस्थित माता भगिनींना हळदी कुंकू करून संक्रांत वाणभेट देण्यात आले. या सोहळ्यासाठी दत्तमामा सदाफळ, शिवाजी देवढे, शंकर टेमकर, संदीप लहारे, गंगोत्री देवढे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक गाढवे, स्वाती धनवटे, रविकिरण पाटील, बसवराज पाटील, जालिंदर धनवटे, गणेश सारदूल, अरविंद पवार, सुमेत कांबळे, किशोर नवले आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावर राहता.